वेलकम एव्हरी वन टू आवर डेडिकेटेड सी प्लेलिस्ट पार्ट टू दॅट इज द डेटा टाईप्स अँड व्हेरिएबल्स त्यामध्ये पहिला प पार्ट आहे वॉट इज डेटा डेटा म्हणजे काय व्हॉट इज डेटा टाईप डेटा टाईप म्हणजे काय अँड वाय वी नेट डेटा टाईप डेटा टाईपची आपल्याला काय गरज भासते रिप्रेजेंटेशन ऑफ डेटा टाईप्स डेटा रिप्रेजेंटेशन कशा प्रकारे असणार आहे आणि क्लासिफिकेशन ऑफ डेटा टाईप्स डेटा टाइप्स क्लासिफिकेशन जे आहे ते कशाप्रकारे असणार आहे तर आपण एक वन बाय वन पाहू फर्स्ट आहे वॉट इज डेटा तर जनरली सायंटिफिक लँग्वेजमध्ये डेटा इज अ कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन गॅदर्ड बाय ऑब्झर्वेशन्स मेजरमेंट्स रिसर्च और ॲनालिसिस दे मे कन्सिस्ट ऑफ फॅक्ट्स नंबर्स अँड नेम्स अँड फिगर्स ओके तर मोठा काय डेटा म्हणजे काय आहे एक माहिती आहे जी जमा झालेली आहे कशामधून की काय ऑब्झर्वेशन असतील काय मेजरमेंट्स असतील काय रिसर्च किंवा काय ॲनालिसिस असेल तर त्यामध्ये काय काय असू शकतं की नंबर्स असू शकतात नाव असू शकतात किंवा फिगर्स असू शकतात ठीक आहे तर ह्या ॲनालिसिसमधून जे तयार झालेली माहिती आहे जी गॅदर झालेली माहिती आहे त्याला जर आपण डेटा म्हणतो हे झालं आपला मोठा मोठी भाषेमध्ये पण ॲट मेमरी लेवलला काय होतं की हे जे नेम्स आहेत किंवा नंबर्स किंवा फिगर्स आहेत त्यांचं हे डेशिमल स्टँडर्ड कन्व्हर्जन होतं आणि त्या मेमरी लेवलला झिरोज आणि वन्समध्ये त्याचं रूपांतर करून तिथे डेटा दे दे स्टोअर केला जातो ठीक आहे नेक्स्ट पार्ट आहे डेटा टाईप्स ठीक आहे ए डेटा टाईप इन अ प्रोग्रॅमिंग इज अ क्लासिफिकेशन दॅट स्पेसिफाईज विच टाईप ऑफ व्हॅल्यू व्हेरिएबल हॅज अँड व्हॉट टाईप ऑफ मॅथमॅटिकल रिलेशनल और लॉजिकल ऑपरेशन्स कॅन बी अप्लाईड टू इट विदाउट कॉझिंग अँड एरर ठीक आहे तर डेटा टाईप काय आहे की व्हेरिएबलमध्ये कोणत्या प्रकारची व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे जेणेकरून आपण लँग्वेजमध्ये एरर न येता मॅथमॅटिकल रिलेशनल आणि लॉजिकल ऑपरेशन त्यावर परफॉर्म करू शकतो याच्यासाठी आपण डेटा टाईप्स वापरणं खूप गरजेचं आहे ठीक आहे जसं की ए स्ट्रिंग फॉर एक्झाम्पल इज अ डेटा टाईप दॅट इज यूजड टू क्लासिफाय टेक्स्ट अँड अँड इंटिजर इज अ डेटा टाईप युजड टू क्लासिफाय होल नंबर्स ठीक आहे जसं की इंटिजर आहे ते होल नंबर क्लासिफाय करण्यासाठी यूज होतं आणि जे स्ट्रिंग आहे ते टेक्स्ट क्लासिफाय करण्यासाठी यूज होतं हे या दोन एक्झाम्पल आहेत डेटा ट्रायपचे तसे एक्झॅक्ट तर आपला पुढला पार्ट आहे वाय वी नीड डेटा टाईप्स ठीक आहे तर जनरली साधं उदाहरण आहे आपण आपल्या घरामध्ये पाणी स्टोअर करण्यासाठी आपल्याला स्टोरेज टँकचा वापर करतो किंवा बॅरलचा वापर करतो किंवा सेलटॅक्सचा वापर करतो त्याचप्रकारे आपण आपले कपडे स्टोअर करण्यासाठी कपबोर्डचा वापर करतो चहा पिण्यासाठी कपाचा वापर करतो तर ही काय आहेत कप जे जी, जी की कप आहे जी की स्टोरेज टँक किंवा बॅरल जे आहे किंवा कबोर्ड जे आहे हे वेगवेगळ्या प्रकारची माहिती होल्ड वेगवेगळ्या प्रकारचे साधन होल्ड करतात तसंच डेटा टाईप्स आहेत ठीक आहे तर डेटा टाईप्स काय आहेत की वेगवेगळ्या प्रकारचा डेटा होल्ड करण्यासाठी बनवलेले परफेक्ट चेंबर्स आहे ठीक आहे जसं की इंट आहे जे की होल्ड नंबर होल्ड करून ठेवते कॅर आहे जे की कॅरेक्टर होल्ड करून ठेवते जसे की स्ट्रिंग आहे जे की टेक्स्ट होल्ड करून ठेवते जी ॲरे आहे जे की होमोजिनियस डाटा होल्ड करून ठेवते एकाच प्रकारचा होमोजिनियस डाटा एकाच वेरियेबलमध्ये पण मल्टिपल सेक्शन्समध्ये होल्ड करून ठेवण्यासाठी आपण ॲरे वापरतो ठीक आहे फ्लोट जे आहे जे अपूर्णांक होल्ड करून ठेवण्यासाठी आहे बुलियन जे आहे ट्रू किंवा फॉल्स होल्ड करते डेट टाईम टाईम डेट स्टॅम्प ह्या सगळ्या एक प्रकारचे वेरिएबल्स आहेत डेटा टाईप्स आहेत ठीक आहे तर हे हे झाले डेटा टाईप्स तर आपण पुढे पाहणार आहात क्लासिफिकेशन ऑफ डेटा टाईप्स ठीक आहे तर डेटा टाईप्सचं क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे याकडं आपण लक्ष देणार आहोत तर तीन प्रकारचं क्लासिफिकेशन मेनली डेटा टाईप्सचं वर्णन होतं जी ज्यामध्ये कन्सिस्ट आहे की प्रिमिटिव्ह डेटा टाईप्स आहेत डिराईव्ह डेटा टाईप्स आहेत आणि युजर डिफाईन डेटा टाईप्स जसं की यांचं नाव सांगतं त्याचप्रकारे प्रिमिटिव जे की प्रिमिटिव आहेत आणि डिरायव जे आहेत ते आपण प्रिमिटिव डेटा पासून ज्यांना आपण डिरायव्ह केलो आहे ठीक आहे डिरायवड म्हणजे काय की समजा प्रिमिटिव डेटा टाईप्स म्हणजे काय जसं की आपण दुधापासून जसं तूप बनवतो त्याचप्रकारे जे दूध आहे ते मध्ये येतं आणि डिरायवट जे आहे तूप जे आहे ते डिरायव डेटा डिरायूड सेक्शनमध्ये येतं ठीक आहे तर दुधापासून आपण तूप बनवलं ठीक आहे तसंच ॲरे जे आहे डेरायडमधून डिरा दिरे... डे डिरायव डेटा टाइप जे आहे ते प्रिमिय डेटा टाईपपासून आपण डिराईव्ह केलेले असतात ठीक आहे आणि तिसरा आहे यूजर डिफाईन डेटा टाईप्स यूजर डिफाइंड डेटा टाईप्स म्हणजे आपण आपल्या सवडीसाठी किंवा आपल्या आपल्या चांगल्या वाप आपल्या मना मना मनासारख्या वापरासाठी यूज होणाऱ्या जे डेटा टा डेटा टाईप्स आहेत ते यूजर डेटा डिफाईन डेटा येतात जसे की यूजर डिफाईन डेटा टाईप म्हणजे आपण स्वतः आपल्याला जसा डेटा पाहिजे डेटा टाईप पाहिजे तसा डेटा टाईप आपण बनवतो ज्याच्यामध्ये तीन प्रकार पडतात पुन्हा जे की इनम स्ट्रक्चर आणि युनियन ठीक आहे तर हे यूजर डिफाइन डेटा टाईप्समध्ये आहेत आणि डिरायव डेटा टाईपमध्ये ॲरे पॉइंटर आणि फंक्शन हे तीन प्रकारचे डेटा टाईप्स पडतात आणि प्रिमेटिव्ह डेटा टाईप्समध्ये कॅर इंट फ्लोट डबल आणि वाईट हे प्रिमेटिव्ह डेटा टाईप्समध्ये यांचं क्लासिफिकेशन होतं ठीक आहे तर या आपण आपण डिटेल पाहू पुढल्या सिरीजमध्ये ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू